बाळापूर तालुक्यातील खामखेड येथे निर्गुणा नदी पात्रावर बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा हा परिसरातील गावांना जीवनदायी ठरला असून येथील पाणी टंचाई बरोबरच पिकांसाठी देखील हा बंधारा संजीवनी ठरला आहे. हे आहे बाळापूर तालुक्यातील खामखेड गाव. या गावा शेजारीच ही निर्गुणा नदी वाहते. या नदीवरचा हा कोल्हापुरी बंधारा बंधाऱ्यावर परिसरातील खामखेड, सांगवी, देगाव, मानकी, धनेगाव, कुपटा या गावातील शेतकरी अवलंबून असल्याने येथील सुमारे 700 एकर जमीन या बंधाऱ्यामुळे सिंचनाखाली आली आहे. गेल्या 10 वर्षापासून येथील शेतकरी पाणी टंचाईचा सामना करीत होते, मात्र यावर्षी दमदार पावसाने हा बंधारा पूर्णतः भरून गेला आहे. त्यामुळे या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर त्यात भर देण्याचे काम श्री बलखंडेश्वर पाणी वापर सहकारी संस्थाचे अध्यक्ष श्री गुलाबराव हागे गुरुजी यांनी निस्वार्थ तसेच शासनाचा कुठलाही निधी न घेता केले आहे. दिनांक 30 सप्टेंबर रोजी खामखेड येथील बंधाऱ्यावर जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी निर्गुणा नदीचे पूजन करून साडी चोळी व ओटी वाहून पूजन करण्यात आले. हागे गुरुजी 2007 पासून कोल्हापुरी बंधाऱ्याचे श्री बलखंडेश्वर पाणी वापर सहकारी संस्थेच्या माध्यमातून यशस्वी जलव्यवस्थापन करीत आहेत. या कार्याने परिसरातील सर्व शेतकरी समाधान व्यक्त करत असून गुरुजींच्या या अभिनव कार्याबद्दल लोक आनंदित झाले आहेत. पवार यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्याच प्रयत्नाने म्हणा, या बंधाऱ्याची निर्मिती 1999 साली झालेली आहे. त्यानंतर व्यवस्थापन हे संपूर्ण जिल्हा परिषदेने याचं बांधकाम केलं आहे. लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद अकोला यांनी याचे बांधकाम केलेलं आहे आणि हा बंधारा 2007 पासून संस्थेच्या ताब्यात आलेला आहे. 2007 पासून बलखंडेश्वर पाणी वापर सहकारी संस्था रजिस्टर नंबर 1306 ही संस्था या बंधाऱ्याचे व्यवस्थापन करत आहे. या बंधाऱ्यावर जवळजवळ खामखेड, सांगवी, धनेगाव आणि देगावचा काही भाग, त्याचबरोबर वर पाणी गेल्यानंतर वाडेगावचेही काही कास्तकार या बंधाऱ्यावर पाण्याचा उपयोग घेतात आणि खरीप पिके, रबी पिके या बंधाऱ्याच्या पाण्यावरून घेतात. जवळजवळ 700 एकरापर्यंत प्रत्यक्षात याचं सिंचन चालू आहे. त्याचबरोबर खिरपुरी, नानखेड, देगाव, गोरेगाव, कळंबेश्वर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये विहिरी, बोर याला सुद्धा याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. जवळजवळ 1000 एकराच्या क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष